नमस्कार, मी प्रमिला दीपक हंचाटे. गौरी गणेश आरास यामध्ये मी कालपासून आजपर्यंत जी काही आरास केलेली आहे ती समाजोपयोगी मी अशी आरास केलेली आहे. आज मी या ठिकाणी आपणासमोर अष्टलक्ष्मी सादर केलेली आहे. वीरलक्ष्मी, संतानलक्ष्मी, धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, त्यानंतर विजयलक्ष्मी, अशा पद्धतीने आदिलक्ष्मी, अशा 8 लक्ष्म्यांचं मी देखावा या ठिकाणी केलेला आहे. ॲक्च्युअली ते देखावा नाही आहे, ते परंपरागत ते आलेल्या ज्या धार्मिक देवतांच्या ज्या पूजाविधी आहेत त्याचा मी साकार केलेला आहे. आज कुठेतरी माणूस अध्यात्मापासून दूर चाललेला आहे, तर त्यांच्यासाठी आज आपण विठ्ठलाचंसुद्धा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं भजनी मंडळ या ठिकाणी मी सादर केलेलं आहे. त्यानंतर कृष्णाची जी रासलीला आहे त्या रासलीलेचं महत्त्वसुद्धा मी या ठिकाणी दाखवलेलं आहे, कारण रासलीलेचा वेगळा अर्थ काढला जातो आणि आज तरुण मंडळीमध्ये ही या भावनेची रुजवणूक व्हावी, एक सात्विक भावना त्याच्यातून मी सादर केलेली आहे. त्याच्यानंतर आजकाल व्यायामासाठी, पूर्वीचे लोक व्यायामासाठी बाहेर जात नव्हते, क्लबमध्ये वगैरे जात नव्हते, तर सायकल वगैरे चालवत होते, स्त्रिया जात्यावरती दळत होते आणि त्यामुळे त्यांचा व्यायाम होत होता आणि तो कन्सेप्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी दुसरा कन्सेप्ट जो घेतला आहे तो कचऱ्याचा विल्हेवाट कसा लावायचं. बरेचसे लोक काय करतात, कचऱ्याचं वेगळ्या पद्धतीने विल्हेवाट लावतात आणि प्रदूषण वाढवतात, तर त्यासाठी पाणी प्रदूषणाचं सुद्धा या ठिकाणी मी कन्सेप्ट घेतलेला आहे. पाण्याचं प्रदूषण थांबवायचं आहे. गणेश विसर्जन करत असताना पाण्यामध्ये न करता घरगुती गणपती आपण घरच्या घरीच त्याचं थोडक्यात पाण्यात विसर्जन करून पुन्हा तीच गणपती आपण दरवर्षी त्याची पूजन अर्चन केल्यास आपलं पाण्याचं प्रदूषण थांबेल. त्याच्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट म्हणजे मी करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये जे आज मुलांना धोकेची घंटा आज वाजत आहे, तर त्याचंसुद्धा सावधगिरी म्हणून या ठिकाणी तिसऱ्या लाटेच्या मध्ये लहान मुलांना वाचवण्यासाठी तो कन्सेप्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर सॅनिटायझर सतत आपल्याला वापरून आपण करोनापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे, हाही कन्सेप्ट मी या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी आणखीन एक कन्सेप्ट घेतलेला आहे, तो म्हणजे धार्मिक विधीच्या वेळी आजाबळी देतात, तर आजाबळी न देता भोपळा फोडून आपण आपलं विधी पूर्ण करावं या ठिकाणी हाही मी कन्सेप्ट घेतला आहे. आणि मांस भक्षण करू नये, सात्विक वृत्तीने कुठलीही धार्मिक विधी पार पाडावी हा माझा या ठिकाणी पवित्र हेतू या आरास स्पर्धेमधून आरासमधून मी सादर केलेला आहे. तर इतरांनाही समाजालाही या गोष्टी मी पोचवण्याचा मी माझा छोटासा खारीचा वाटा उचललेला आहे. तमाम अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मिलिंद भोसले, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ तथा महाराष्ट्र राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंट्रक्शन फोरम, समन्वयक इंजिनिअरिंग कौन्सिल ऑफ इंडिया, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सुशिक्षित बेरोजगार स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था संघटना आणि राज्य सदस्य महाराष्ट्र राज्य सामाजिक बांधकाम विभाग दूरसूची समिती.